नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बरेच उमेदवार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 जाहिरातीची वाट बघत होते, तर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तसेच आपण बघणार आहोत की एकूण किती पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संवर्ग न्यायी पदे बघणार आहोत, त्याबरोबर कोणकोणत्या पदांसाठी जसे की डेप्युटी कलेक्टर, DYSP यासारखे पदे आहे की नाही तेही बघणार आहोत। त्याचबरोबर अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि शेवटचा दिनांक तेही बघणार आहोत, आणि महत्त्वाचं म्हणजे किती पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत तेही बघणार आहोत। तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपण लवकरात लवकर हा व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करू, कारण की आपल्याला माहिती आहे की तुमचाही टाईम महत्त्वपूर्ण आहे आणि माझाही वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे। तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 ज्या तारखेला नियोजित केलेली होती त्या तारखेपासून आता ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 161 पदांवरील भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 रविवार दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल। आता यामध्ये आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरे मिळाले की एकूण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 ही एकूण 161 पदांकरता होणार आहे, आणि एक ही परीक्षा म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 ही रविवारी 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे। राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 पदांची संख्या ही कमी आहेत आणि यामध्ये महत्त्वपूर्ण असे पदही नाहीत। तर एकूण 161 पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहेत। आता आपण 161 पदांचं विभाजन बघूया, त्यामध्ये गट अमध्ये किती पदे आहेत आणि गट बमध्ये किती पदे आहेत। तर 161 पदांचं विभाजन करताना पहिले पद म्हणजे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, एकूण 9 पदे म्हणजेच ही गट अ ची पोस्ट आहे आणि यासाठी एकूण 9 पदांसाठी ही जाहिरात आहे। त्यानंतर पुढील जागा आहेत, आता आपण काश न्याय पदे नक्की बघून घ्या, कारण की यामध्ये खूप वेळ जाईल। त्यानंतर पुढील पद आहे म्हणजे मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट अ, एकूण 22 पदे म्हणजेच मुख्याधिकारी याचे एकूण 22 पदांसाठी ही जाहिरात आहे। त्यानंतर त्यामधील एक पद हे आरक्षित आहे, कर्णबधिरता एकू येण्यासाठी दुर्बलता यांसाठी। त्यानंतर पुढील पद आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ व सत्सम पदे, एकूण 28 पदे। त्यानंतर पुढील पद म्हणजे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब, एकूण 2 पदे म्हणजे सहाय्यक आयुक्त याची फक्त 2 पदे आहेत। त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब या पदाची एकूण 3 पदे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील पद म्हणजे कक्ष अधिकारी गट ब, एकूण 5 पदांसाठी जाहिरात आहे, आणि त्यानंतर शेवटचं पद म्हणजे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, एकूण 4 पदे आहेत। आणि पुढील पदे म्हणजे निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच सत्सम पदे, एकूण 88 पदे आहेत। अशी आरक्षणीय आहे म्हणजेच या निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था यांतील जे पदे आहेत ते आरक्षणीय आहे, तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील। म्हणजे आता हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाही, फक्त आकडेवारी सांगण्यात आलेले आहे की एकूण 88 पदे असणार आहे। तर अशा प्रकारे 161 पदांचं विभाजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP यांसारखे गट अचे पोस्ट नाही आहेत। ही एक खेदजनक बाब आहे, परंतु आयोगालाही जाहिरात प्रसिद्ध करायची होती, त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 एकूण 161 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। उमेदवारांनी लक्षात घ्या की आपली परीक्षा ही 19 जूनला नियोजित करण्यात आलेली होती, परंतु त्यावेळेत न होता ती 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहेत। एकूण 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आलेली आहेत। तर आपण पदांचं विभाजन केलं, आता त्यानंतर मुख्य परीक्षेच्या तारखाही नियोजित करण्यात आलेल्या होत्या, परंतु त्यामध्येही चेंज करण्यात आलेलं आहेत। परंतु त्यामध्ये असं म्हटलं आहे की पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता मुख्य परीक्षा शनिवार, रविवार, सोमवार दिनांक 21, 22, 23 जानेवारी 2023 रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहेत। म्हणजे त्यांनी कन्फर्म अशा तारखाही सांगितलेल्या नाहीत, तर त्यांनी असं सांगितलं आहे की 21, 22, 23 जानेवारी 2023 किंवा त्यानंतरही होण्याची शक्यता आहे। परंतु लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख नियोजित झालेली आहेत, परंतु मुख्य परीक्षेचे तारखांचं काही आश्वासन, पक्कं असं आश्वासन दिलेलं नाहीत। ती 21, 22, 23 होण्याची शक्यता आहे किंवा त्यानंतरही होऊ शकते। आता या परीक्षेसाठी आपल्याकडे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत, तर त्यासाठी दिनांक बघूया। त्याआधी आपण पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी ह्या आपल्याला माहितीच असतील, पण जर ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून नक्की वाचून घ्या। त्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे दिव्यांग आरक्षण याविषयी व्हिडिओ पॉज करून नक्की बघून घ्या। त्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण असं, आता गट अ आणि गट ब यांसाठी सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरानुसार
ज्या उमेदवारांना वेतन बघायचे असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर वेतनची सूची टाकण्यात आलेली आहेत, आपण तेथे जाऊन बघू शकता। त्यानंतर पात्रता, सर्वप्रथम तर आपण भारतीय नागरिक भारतीय असणे गरजेचे आहे। त्यानंतर आपली वयाची गणना ही 1 सप्टेंबर 2022 पासून करण्यात येईल, त्यावेळेस आपलं किमान वय हे 19 वर्ष असणे गरजेचे आहे आणि कमाल अमागास यांच्यासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीय अनाथ अनुसूचित जाती जमाती यांसाठी 43 वर्षे आहेत। खेळाडू एक सर्व्हिसमॅन यांसाठी 43 कमाल वय आहेत आणि दिव्यांग उमेदवार यांसाठी 45 वर्षापर्यंत कमाल वय असणार आहेत। त्यानंतर वयामध्ये शिथिलता करण्यात येणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे। आत्ता बरेच उमेदवारांचे असतील की आमची वय निघून गेलेले आहेत, तर त्यासाठी आयोगाने खूप महत्त्वपूर्ण असं सांगितलेलं आहे की दिनांक 17 डिसेंबर 2021 तारीख नीट लक्षात ठेवा की दिनांक 17 डिसेंबर 2021 अनुसार दिनांक 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयाधिक ठरलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील। म्हणजे उमेदवारांनी लक्षात घ्या की आपण जर 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या दरम्यान आपले वय हे ओलांडून गेले असतील तर आपण अर्ज करण्यास पात्र असाल, म्हणजेच आपल्यासाठी ही एक शेवटची संधी असं समजून चला की आपण पात्र आहात ही परीक्षा देण्यासाठी। परंतु उमेदवारांनी लक्षात घ्या की ही फक्त 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वय निघून गेलेल्या उमेदवारांसाठीच असणार आहे। त्यामुळे बरेच उमेदवार कमेंट्समध्ये विचारित होतात की आमचे वय निघून गेलेले आहेत तर आम्हाला 2022 परीक्षेत बसता येईल की नाही। तर उमेदवारांनी लक्षात घ्या की ह्या दिनांकांमध्ये आपले वय ओलांडून गेले असतील तर आपण परीक्षेसाठी पात्र आहात, आपण अर्ज करू शकतात, आपले अर्जही स्वीकारले जातील, परंतु तारखा नीट लक्षात घ्या। त्यानंतर पुढील मुद्दा आहे शैक्षणिक अर्हता। आता या पदांसाठी म्हणजे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट या पदासाठी शैक्षणिक अर्हता जरा वेगळी आहेत। तर यामध्ये संवैधानिक विद्यापीठाची म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 55% गुणांसह वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी, म्हणजे आपण कॉमर्स झालेलं असेल तर आपली एम कॉम झालेलं असेल तर त्यासाठी आहे हे पद। त्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन विशेष शाखेची पदवी म्हणजेच MBA। त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या पदाकरता आपली भौतिकशास्त्र व गणित, आता भौतिकशास्त्र म्हणजे काय, फिजिक्स आणि मॅथ या विषयांसह विज्ञान सायन्स अथवा इंजिनिअरिंग शाखेतील पदवी आवश्यक आहे। पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्वपरीक्षेकरता तात्पुरते पात्र असतील, म्हणजे आपण जर का लास्ट इयरला असाल तर पात्र असाल, परंतु पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। म्हणजे आपण जर का मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळेस आपल्या पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे, आपल्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, नाहीतर आपण पूर्वपरीक्षा जरी पास झाला तरी मुख्य परीक्षेसाठी अपात्र असाल। आणि उरलेल्या पदांकरता आपली ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे गरजेचे आहे। त्यानंतर शारीरिक मोजमापे, त्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आणि उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब या पदांकरता पुरुष उमेदवारांकरता कमीत कमी उंची 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांकरता उंची 163 सेंटीमीटर असणार आहेत कमीत कमी। त्यानंतर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांकरता आणि फुगवण्याची क्षमता म्हणजे 5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, म्हणजे 79+5=84 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे। चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रात अंधळेपणा नसावा। त्यानंतर महिला उमेदवारांकरता तीच अट आहे। त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब पुरुषकरता 165, महिलांकरता उंची ही 155 सेंटीमीटर आहे। त्यानंतर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे। तर हे शारीरिक मोजमाप फक्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आणि उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब ह्याच उमेदवारांकरता असणार आहे। आता आपला अर्ज केव्हा गणला जाईल, तर मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे। त्यानंतर परीक्षेचा संधी आपल्याला माहितीच आहे, निवड प्रक्रिया आपल्याला माहितीच आहे, परीक्षेचे टप्पे माहिती आहे की पूर्वपरीक्षा 400 गुणांसाठी होते, मुख्य परीक्षा 800 गुणांसाठी होते आणि मुलाखत 100 गुणांसाठी होते। आता लक्षात घ्या की पूर्वपरीक्षेचा सिलॅबस म्हणजे पॅटर्न जरासा चेंज करण्यात आलेला आहे। आपली जी पूर्वपरीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 होता तो 100 प्रश्नांचा 200 गुणांसाठी होता, परंतु पेपर क्रमांक 2 ज्याला आपण सीसॅट म्हणतो त्यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे। आता सीसॅट हा क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे, म्हणजे आपल्याला सीसॅटला 80 कमीत कमी म्हणजेच मार्क्सवाईज सांगायचे झाले तर आपल्याला 200 कमीत कमी 66 गुण असणे गरजेचे आहे सीसॅट या पेपरसाठी, म्हणजेच आपला पहिला सीसॅट हा पेपर चेक होईल आणि त्यानंतरच GS चा पेपर चेक होईल, हे उमेदवारांनी लक्षात घ्या।
कारण आता सीसॅट हे क्वालिफाय करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मुख्य परीक्षेस प्रवेश, आपण जेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास व्हाल तेव्हाच मुख्य परीक्षेसाठी पात्र असाल। त्यानंतर सांगितलेले आहेत की पेपर 2 हा क्वालिफाइंग करण्यात आलेला आहे, आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता। त्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आयोगाने आधीच उपलब्ध करून दिलेला आहे, बऱ्याच उमेदवारांना याविषयी माहिती असेल। त्यानंतर पूर्वपरीक्षेसकरता अर्ज करण्याची पद्धत, तर ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आहे आणि ऑनलाईन अर्ज करताना जिल्हा केंद्र योग्यरित्या निवडणे हेही गरजेचे आहे आणि योग्य ती कागदपत्रे जोडावी आणि त्यानुसार माहिती दिलेली आहेत, आपण व्हिडिओ पॉज करून नक्की बघू शकतात। आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल, अर्ज करण्याची वेबसाईट देण्यात आलेली आहेत, त्याद्वारे अर्ज सादर करण्याचा कालावधी हा दिनांक 12 मे 2022 दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 1 जून 2022 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहेत। म्हणजे लक्षात घ्या की आज तारीख आहे 11, तर म्हणजे उद्यापासून म्हणजे 12 मे 2022 दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 1 जून 2022 म्हणजे आपल्याकडे 28 ते 29 दिवस आहे अर्ज सादर करण्याचे, रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहेत। शुल्क अमागास यांच्यासाठी 544 रुपये आहेत, मागासवर्गीय त्यांच्यासाठी अनुसूचित जाती जमाती यांसाठी 344 रुपये आहेत। उपयुक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील, परीक्षा शुल्क हा ना परतावा असेल। आणि उमेदवारांनी फॉर्म भरताना योग्यरित्या भरावे। त्यानंतर आपण ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक असेल 1 जून 2022 रात्री 12 वाजेपर्यंत, आणि जर का आपण भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरत असाल म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने, तर त्याचा दिनांक आहे 3 जून 2022 रात्री 12 वाजेपर्यंत। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरवायचे झाल्यास म्हणजेच भारतीय स्टेट बँकेत शुल्क भरण्याचा दिनांक असेल 4 जून 2022 बँकेच्या कार्यालयीन वेळेत 4 ते 5 दरम्यान, ही शेवटची तारखा दिलेल्या आहेत। त्यामुळे ऑनलाईन जे शुल्क भरणार असेल तर त्यांसाठी अंतिम दिनांक आहेत 1 जून 2022 रात्री 12 वाजेपर्यंत। आता जिल्हा केंद्र निवडणे, आता जिल्हा केंद्राची निवड करताना योग्यरित्या करावी, कारण की आपण ज्यावेळेस ॲडमिट कार्ड येतं त्यावेळेस आयोगाला मेल किंवा संपर्क साधतो आणि जिल्हा केंद्र निवडण्याची मागणी करतो, तर तसं काही होत नसतं, आपल्याला फॉर्म भरतानाच योग्य जिल्हा केंद्र निवडणे गरजेचे असते। त्यानंतर दिव्यांग उमेदवार यांसाठी लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे, ते आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकतात। त्यानंतर सेवा प्रवेश अर्ज शर्ती आणि प्रवेश प्रमाणपत्र, आता बरेच विद्यार्थी विचारत असतात की परीक्षा जवळ आली प्रवेश प्रमाणपत्र कधी उपलब्ध होईल, तर लक्षात घ्या की ज्या दिवशी आपली परीक्षा आहे म्हणजेच आपली परीक्षा 21 ऑगस्टला, तर आपली ॲडमिट कार्ड हे 15 ऑगस्ट म्हणजेच परीक्षेच्या 7 दिवस अगोदर आपल्यापर्यंत येतील, याची काळजी कुणी करू नका, फक्त फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या भरा जेणेकरून आपले ॲडमिट कार्ड हे आपल्यापर्यंत येतील। त्यानंतर परीक्षेस प्रवेश, हे आपण व्हिडिओ पॉज करून नक्की बघून घ्या। तर अशा प्रकारे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 161 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। आता आपल्यासाठी एक कळकळीची विनंती म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि या संदर्भात म्हणजेच गट अ चे एकूण किती पदं आहेत आणि गट ब चे एकूण किती पदं आहेत, कोणकोणते पदे आहेत, या संदर्भात सुटसुटीत माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहेत, आपण तेथे जाऊन बघू शकतात आणि जॉईन होऊ शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, आपल्याला परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद।